नमस्कार, मी ओंकार राऊत. तुम्ही आता आहात पोस्ट ऑफिस उघडं या मालिकेच्या सेटवर. आमची मालिका 5 जानेवारीपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही प्लीज 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 बघायला विसरू नका. या सेटवर आता आपण आहोत, पोस्ट ऑफिस उघडं आहे. माझं नाव संतोष आहे या मालिकेमध्ये, ज्याचं उर्फ बंटी, आणि माझं हे म्युझिकचं दुकान आहे, संतोष म्युझिक सेंटर. मी कॅसेट्स, VHS, VCR, कलर TV, टेप रेकॉर्डर सगळं विकणारा आहे आणि मी खूप पैसे कमवतो आहे. पोस्ट ऑफिस उघडं या मालिकेवर खूप लोक विचार करत आहेत, खूप त्याचे तर्क निघत आहेत की मालिका कशावर असणार आहे, कशावर असणार आहे, ऑफिस ऑफिसवर आहे का किंवा पोस्ट ऑफिसवर आहे का वगैरे वगैरे. पण ही मालिका पोस्ट ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांची आहे, पोस्टमनची आहे, तिकडच्या क्लर्कची आहे, तिकडे पत्र देणाऱ्या पत्र द्यायला येणाऱ्या माणसांची आहे, पोस्ट ऑफिसच्या बाहेर असलेल्या दुकानांची आहे. मग चहा टपरी असेल, किराणा माल असेल, माझं म्युझिक सेंटरचं दुकान असेल, त्या माणसांची आहे. माझ्या मते ही मालिका कॅरेक्टर्सची आहे, ही मालिका कुठल्या एका गोष्टीची नसून ही मालिका त्या लोकांची आहे, तिथल्या लोकांची आहे. आणि ती लोकं कशी एकमेकांसोबत राहत असतात, वागत असतात, त्या लोकांची ही मालिका आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला एका पत्रासारखं दिसेल, जे तुम्ही पत्रासारखं वाचू शकता, त्याला अनुभवू शकता. अरे, लाल डब्याच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे आम्हाला अजूनही आठवतं, मी उगाच हात घालून मी पत्र टाकतो असा अभिनय करायचो पोस्ट ऑफ बॉक्समध्ये. आणि ती पोस्ट ऑफिसची गाडी दिसल्यावर विश मागण्याची एक प्रथा होती आमच्या शाळेत. मला माहीत नाही त्या कितपत खरं होतं किंवा खोटं होतं, पण मी शाळेत जात मी परेलला राहायचो आणि माझी शाळा दादरला होती, किंग जॉर्ज. आणि त्याच्यामध्ये शाळेत जाताना मोठं दादरचं पोस्ट ऑफिस लागायचं, खूप मोठं. आणि आम्हाला दरवेळी तिकडे त्या लाल गाड्या दिसायच्या आणि आम्ही दरवेळी स्कूल बसच्या बाहेरनं त्या लाल गाड्या बघून विश करायचा प्रयत्न करायचो. अजूनही पोस्टाशी संबंध येतोच, आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, हे सगळं रिन्यू करणं किंवा काढणं वगैरे वगैरे, लिंक, आधार लिंक करायला वगैरे पोस्ट ऑफिसचा माझ्या संबंध आलेलाच आहे. आणि त्या काळातला संबंध म्हणजे स्टॅम्प्स कलेक्ट करायला खूप आवडायचे. तर तिकडे स्टॅम्प्स, पोस्टातले स्टॅम्प्स येणं किंवा पोस्टमास्टर जे असतात, पोस्टमास्टर काका, त्यांच्याशी गप्पा मारणं, म्हणजे आज जवळपास सगळ्यांच्याच घरी हा प्रकार असेल की जे पोस्ट द्यायला येतात, पत्र द्यायला येतात, ते जवळपास आपल्या फॅमिली मेंबरच झालेले असतात. त्यांना माहिती असतं आपल्याला कोणाकोणाची पत्रं येतात, कधी कधी पत्रं येतात. तर तो पण एक तीही एक आठवण आहे पोस्ट ऑफिसची. हा, तशी आठवणी आहेत बरीच पत्र, म्हणजे आमच्या आजोबांची म्हणा, काकांची म्हणा, अशी बरीच पत्रं यायची. सो बऱ्याच आठवणी आहेत अशा. पण काय 2000 नंतर हळूहळू पत्राचा काळ जरा संपत चालला होता. पण हो, काही शाळेतल्या आठवणी आहेत. शाळेत आपण अनेक लोकांना पत्रं लिहिलेली आहेत, तर त्याच्या काही आठवणी आहेत. पण हो, अशा बऱ्याच आपण मुलींनाही पत्र लिहितो, त्याही काही आठवणी आहेत. सो अशा बऱ्याच आठवणी आहेत माझ्या पत्रांबरोबरच्या. मी माझ्या आजोबांना पत्र लिहीन मी इथे, कारण ते आता नाही आहेत, हयात नाही आहेत ते. पण मी त्यांना पत्र लिहीन कारण की त्यांनी मला कॅसेट्सचा खूप वेड लावला आणि फिल्म्सचा खूप वेड लावलं. म्हणजे मला अजूनही आठवतं, ते मला कॅसेटच्या दुकानात घेऊन बसायचे आहेत. माझी पहिली कॅसेट त्यांनी मला गिफ्ट केली होती, जी परदेस आणि दिल तो पागलेची मिक्स होती, ए साईड परदेस, बी साईड दिल तो पागले. तर मला कधीच असं वाटलं नव्हतं ते त्या काळी, म्हणजे तेव्हा ते मला जे कॅसेटच्या दुकानात घेऊन यायचे, त्याचा असा कुठेतरी मला वयवर्ष 32 असा कुठेतरी फायदा होईल एक 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर. सो थँक्यू म्हणेन मी त्यांना, आणि ह्या सगळ्या आठवणी मी त्यांना सांगेन आणि नक्की सांगेन, जिकडे कुठे असाल तिकडनं हा कार्यक्रम बघा आणि मी करेक्ट तो कॅसेटवाला प्ले करतो आहे की नाही ह्याची मला कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने मला त्याची पोचपावती द्या असं मी नक्की लिहीन.
2023 संकल्प असा आहे की एकतर चांगला माणूस आपण व्हायला पाहिजे. हास्यचित्रेमुळे एवढं प्रेम मिळत आहे मला. कधी कधी मला भीती वाटते मी त्या प्रेमाच्या लायक आहे की नाही. मुळात आपण एवढ्या गोष्टींना ग्रँटेड धरत असतो, एवढ्या गोष्टी आपण चुकीच्या करत असतो, काही वाईट गोष्टी करत असतो. ऑफकोर्स चांगल्या करतोच, पण एक संकल्प असा आहे की एक आपण चांगला ह्युमन बीइंग होणं गरजेचं आहे. माणूस दिसला तर त्या माणसाला पहिलं मदत करणं आपली गरज आहे. ऑफकोर्स त्याला मदतीची गरज असेल तर उगाच आपण एक मदत करायची गरज नाही, पण ज्या माणसांना मदतीची गरज आहे, जे गरजू माणसं आहेत, त्यांना आपण मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. हे मी कुठेतरी यावर्षी ठरवलं आहे. आणि बेसिक संकल्प आहेच, कचरा करायचा नाही आहे रस्त्यावर, ट्रॅफिक नीट फॉलो करायचं आहे वगैरे वगैरे. ते हळूहळू ते आचरणात येतील. पण एक चांगला माणूस बनणं आणि एक चांगला ॲक्टर बनणं हे कुठेतरी यावर्षी संकल्पात ठरवलेलं आहे. जाता जाता एक सांग, एक तर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. हे वर्ष तुम्हाला खूप खूप छान जाओ, खूप कमाल जाओ. तुमची ज्या कुठली गोष्ट तुम्ही करतायत त्यात तुमची प्रगती हो, तुम्हाला यश लाभ हो. आणि आमची सोनी मराठीवरची मालिका येते आहे, पोस्ट ऑफिस उघडं आहे नवीन वर्षात, ती प्लीज 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 बघा. ते तुम्हाला खूप आवडणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आत्ता इथे. धन्यवाद.